नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याचा जो प्रयत्न आम्ही करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. कोणता ग्रह पत्रिकेतील कोणत्या स्थानामध्ये कसा प्रभाव देतो हे प्रत्येक ग्रहानुसार आपण समजून घेत आहोत. त्यानुसार मागच्या भागात आपण गुरु या ग्रहाचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण सूर्यमालेतील पुढचा ग्रह म्हणजे शुक्र या ग्रहाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ याचा अभ्यास करणार आहोत. शुक्र या ग्रहाविषयी आपण याआधीही सविस्तरपणे समजून घेतले आहे, मात्र तरीही विषयाची सुरुवात म्हणून आधी शुक्राच्या बाबतीत थोडक्यात समजून घेऊया. शुक्र हा ग्रह विवाह व वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह आहे, त्यामुळे शुक्र या ग्रहावरून शील व चारित्र्यासह प्रपंचही पाहिला जातो. पत्रिकेत शुक्रावरून व शुक्राच्या सप्तम स्थानावरून पत्नीचा स्वभाव, रूप या गोष्टी बघितल्या जातात. शुक्र बिघडल्यास त्याचे वैवाहिक जीवनावर फार मोठे परिणाम होतात. या काळात शांतता व समजूतदारीने परिस्थितीला तोंड न दिल्यास घटस्फोटापर्यंत गोष्टी पोहोचतात. सौंदर्याचा कारक असल्या कारणाने सौंदर्याशी निगडीत सर्व गोष्टी शुक्राच्या आधिपत्याखाली येतात. त्यामध्ये वस्त्र व अलंकार या गोष्टीचा प्रामुख्याने सहभाग आहे. फक्त सौंदर्याचाच नव्हे तर शुक्र धनसंपत्तीचाही कारक आहे. सर्व प्रकारचे ऐहिक गोष्टी शुक्रावरून पाहिल्या जातात. याचबरोबर सर्व प्रकारचे सौख्यही शुक्रावरून पाहिले जाते. सौंदर्य व आकर्षण या गुणांमुळे साहजिकच प्रेमाचा अंकुर फुलवण्याचं काम शुक्र करीत असतो. मित्र परिवारातील स्नेह, घरातील सदस्यांचा स्नेह, परिजन नातेवाईकांमधील स्नेह, घरातील नोकर गडी माणसे, वाहन सुख आदी सर्व गोष्टी या शुक्रावरून पाहिल्या जातात. शुक्र जातकाच्या स्वभावामध्ये प्रेम, आपुलकी, स्नेह, कोमलपणा, शालीन वृत्ती निर्माण करतो. आनंदी वृत्ती, दया, शांती यांचा कारकही शुक्र ग्रह आहे. यावरून शुक्राच्या शक्तीची अनेक रूप आपल्या निदर्शनास येऊ शकतात. शुक्राकडे प्रेम तर आहेच, सोबत समजूतदारपणाही आहे. इतरांसोबत मिळून मिसळून वागण्याची कला त्याच्याकडे आहे. परिस्थिती हाताळण्याची व मिळते जुळते घेण्याची कला त्याच्याकडे आहे. आता पत्रिकेतील स्थानानुसार शुक्राची फळे कशी मिळतात हे समजून घेऊया. प्रथम स्थान अर्थात लग्नस्थान. पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्वपूर्ण स्थान मानले जाते. या स्थानाला लग्नस्थान असे म्हणतात. प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते, कारण या स्थानावरून जातकाची प्रकृती, ठेवण, आरोग्य या गोष्टी स्पष्ट होत असतात. पत्रिकेच्या प्रथम स्थानात जर शुक्र असेल तर शुक्राचे सर्व गुणधर्म जातकामध्ये बघायला मिळतात.
शुक्राच्या प्रभावामुळे जातक हा देखणा सौंदर्यकलेची आवड असणारा असतो. रसिकत्वाचा महत्वपूर्ण गुण जातकाच्या अंगी शुक्रामुळेच येतो. शारीरिक प्रकृतीसह आर्थिक सुबत्ताही जातकाला शुक्र प्रदान करीत असतो. वैवाहिक सुख उत्तम राहून जातक स्त्री सुखाचा भोगता होतो. सदैव आनंदी व सुखात राहणे त्याला आवडते. मात्र हे सगळं शुक्र शुभ असेल तरच होते. तो जर अशुभ असेल तर विपरीत परिणामही दिसून येतात. जातक वाईट मार्गाला जाऊन व्यभिचारी होऊ शकतो. आयुष्यात तो सदैव दुःखी राहू शकतो. द्वितीय स्थान. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान व कुटुंब स्थान मानले जाते. जातकाला आयुष्यामध्ये श्रीमंत बनवण्याचं काम पत्रिकेतील द्वितीय स्थानात असलेला शुक्र करीत असतो. आर्थिक चणचण त्याला कधीही जाणवत नाही. सोबतच उत्तम पोशाख परिधान करणे, आहारामध्ये पंचपक्वान्नाचा समावेश, सर्व प्रकारची हौसपोच आदी सर्व गोष्टी त्याला नशिबाने मिळत असतात. दिसायला सुंदर व कितीही महागडी वस्तू असेल तर ती सहज खरेदी करण्याची मानसिकता शुक्रामुळे जातकाला प्राप्त होते. तो कला कौशल्यानेही परिपूर्ण राहू शकतो. चांगला गायक होऊ शकतो. कुटुंबाचे प्रेम व विश्वास तो संपादन करू शकतो. शुक्राच्या प्रभावामुळे विलासी वृत्तीने जगणे त्याला पसंत असते. मात्र द्वितीय स्थानातील शुक्र जर अशुभ असेल तर जातकावर भिकेला लागण्याची वेळ येऊ शकते. तो कर्जबाजारी होऊ शकतो. तृतीय स्थान. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान मानले जाते. तसेच आवडीनिवडी, लहान भावंड, शेजारी, छोटे प्रवास आदी गोष्टीही तृतीय स्थानावरून बघितल्या जातात. पत्रिकेच्या तृतीय स्थानातील शुक्र जातकासाठी लाभदायी ठरून आयुष्यामध्ये बहीण भावंडांचे सुख प्रदान करतो. तसेच त्याचे आपल्या शेजाऱ्यांशीही खूप संबंध चांगले असतात. आर्थिक परिस्थितीही उत्तम राहून जातक सदैव आनंदी व सुखात असतो. द्वितीय स्थानातील शुक्राची कृपा ही विशेष करून कवी व लेखक यांच्यावर मोठ्या प्रमाणावर होत असते. मौज मजा करण्यासाठी फिरत राहणे, प्रवास करणे जातकाला आवडत असते. एखाद्या गोष्टीच्या एजन्सीमधून जातकाला लाभ होऊ शकतो. आकर्षक व्यक्तिमत्व व रसाळवाणी यांच्या बळावर सर्वांना आपलेसे करून घेण्याची क्षमता त्याच्यात असते. मात्र हा शुक्र जर अशुभ असेल तर जातकाचे आयुष्य अत्यंत कष्टदायी होऊ शकते. प्रत्येक गोष्टीत त्याला अशुभ फळे मिळू शकतात. चतुर्थ स्थान. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो. पत्रिकेच्या चतुर्थ स्थानातील शुक्र जातकाला या सर्व गोष्टी बहाल करून श्रीमंत करीत असतो. जातक हा सौंदर्याचा भोगता होतो. सौंदर्य असलेली गोष्ट त्याला विशेष आवडते. नव्हे तर प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधून त्याचा लाभ घेण्याची मानसिकता शुक्रामुळे जातकाला प्राप्त होते. बुद्धीचाही परिपूर्ण वापर करून जातक आर्थिक स्थैर्य कमवितो. विद्या संपन्न होऊन कला संगीताची आवड तो जोपासतो. मातेचे प्रेम व कौटुंबिक सुख त्याला प्राप्त होते. मात्र हा शुक्र जर अशुभ असेल तर जातकाला याच्या विपरीत फळे मिळत असतात. जागा किंवा वास्तू विषयक कटकटी त्याच्या मागे लागतात. सर्व प्रकारचे सौख्य त्याच्याकडे पाठ फिरवतात. स्त्रियांकडून तो झिडकारला जाऊन लोकांमध्ये तो अप्रिय होऊ शकतो. पंचम स्थान. पत्रिकेतील पंचम स्थानावरून संपत्ती व कला कौशल्य पाहिले जाते.
सौंदर्याचा भोगता असलेला शुक्र पत्रिकेतील पंचम स्थानात असता जातकासाठी अत्यंत शुभ ठरतो. तो जातकाला कला, क्रीडा, नाट्य, अभिनय यात निपुण करीत असतो. फॅशनेबल कपडे दागिने परिधान करून मिरवण्याची हौस त्याला असते. शुक्राच्या प्रभावामुळे असे लोक विलासी वृत्तीकडे झुकलेले दिसतात. लोकांमध्ये त्यातही विशेषतः राजकारणामध्ये हे लोक प्रसिद्धी पावतात. संपत्तीही हे लोक खूप जपवितात व त्याप्रमाणे खर्चही करतात. या लोकांच्या स्वतःवर मौज मजा करण्यावर जास्त खर्च होतो. शुक्राच्या कृपेमुळे हे लोक प्रेम प्रकरणातही यशस्वी होतात. मात्र हेच सर्व शुक्र शुभ असेल तरच होऊ शकत. पंचम स्थानात जर शुक्र अशुभ असेल तर जातकाची प्रेम प्रकरणात फसवणूक होऊ शकते. शुक्रामुळे जातकाची बुद्धी भ्रमिष्ट होऊन तो अविचाराने स्वतःचेच नुकसान करून घेऊ शकतो. षष्ठम स्थान. पत्रिकेतील षष्ठम स्थानावरून आजार व शत्रू पाहिल्या जातात. म्हणजे या स्थानावर जातकाच्या आयुष्यातील वाईट बाजू पाहिल्या जातात. त्यामुळे पत्रिकेच्या या स्थानात असणारा शुक्र जातकाला सुखी होऊ देत नाही. या स्थानी असलेला शुक्र जातकासाठी अशुभ समजला जातो. तरीही सौंदर्याचा भोगता असलेला शुक्र जातकाला सौंदर्याच्या वस्तूच्या निर्मितीत यश प्रदान करतो. नोकरीही अशा ठिकाणी मिळू शकते. प्रयत्न केल्यास त्याच्या नोकरीत भाग्योदयही होऊ शकतो. मात्र त्याला प्रकृती स्वास्थ्य लाभत नाही. आरोग्याच्या कुठल्या ना कुठल्या तक्रारीने तो सदैव त्रस्त असतो. शुक्राच्या अवकृपेमुळे जातकास गुप्तरोगही होऊ शकतात. या सर्वांचा परिणाम त्याच्या स्वभावावर होतो. स्त्री सौख्य मनासारखे मिळत नाही. नोकरदार मंडळीकडून फसवणूक होऊ शकते. म्हणून निराशाही येऊ शकते. सप्तम स्थान. पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचे प्रमुख स्थान मानले जाते. म्हणजे या स्थानावरून जोडीदाराचे सुख बघितले जाते. शुक्र म्हणजे स्त्री सौंदर्याकडे ओढा दर्शवणारा ग्रह होय. त्यामुळे सप्तम स्थान हे शुक्राला चांगलेच मानवते. परिणामी पत्रिकेतील सप्तम स्थानी असणारा शुक्र जातकालाही शुभ फळे प्रदान करतो. शुक्राच्या कृपादृष्टीमुळे विवाह लवकर होऊन जातकाला आयुष्याचा जोडीदार हा मनासारखा प्राप्त होतो. जातक संगीत कलेचा भोगता व उच्च प्रतीचा रसिक होतो. सौंदर्य प्रसाधने, चांदी आधीच्या स्वतंत्रपणे किंवा भागीदारीतही व्यवसाय केल्यास त्याला यश प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे आर्थिक स्थितीही उत्तम राहून जातक आपला उत्कर्ष साधू शकतो. अशा जातकाचा भाग्योदय हा लग्नानंतर होतो. म्हणजे मनासारखा लागलेला जोडीदार हा आपल्यासोबत भाग्यही घेऊन येतो. हे सर्व शुक्र शुभ असेल तरच होऊ शकतो. सप्तम स्थानी जर शुक्र अशुभ असेल तर जातक व्यसनाधीन होऊ शकतो. स्त्रियांसाठी शुक्र त्याच्याकडून वेडावाकडा खर्च करवून घेतो. तरी जातक आयुष्यात सुखी होऊ शकत नाही. अष्टम स्थान. पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानले जाते. त्यामुळे या स्थानावरून जातकाची प्रकृती व जीवनमान बघितले जातं. पत्रिकेतील अष्टम स्थानातील शुक्र हा जातकाला मिश्र फळे प्रदान करीत असतो. भागीदारीतील व्यवसाय, मृत्यूपत्र, वारसा हक्काने मिळणारा लाभ व अचानक होणारा लाभाने जातकाचं आयुष्य बहरून जातं. त्यामुळे सांपत्तिक स्थितीही चांगली राहते. शुक्राच्या कृपेमुळे जातक कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त लाभ प्राप्त करून घेऊ शकतो.
विशेषतः पत्नीकडून किंवा सासरच्या मंडळीकडून जातकाला लाभ होण्याची शक्यता असते. मात्र हा शुक्र जर अशुभ असेल तर याच्या विपरीत फळे तो जातकाला देत असतो. तो व्यसनाधीन होऊ शकतो, आरोग्याच्या तक्रारी सुरू होऊन लैंगिक रोगाचा तो बळी होऊ शकतो. नवम स्थान. पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्याचे स्थान म्हटल्या जाते. लांबचा प्रवास या स्थानावरून बघितला जातो. पत्रिकेत नवम स्थानी असणारा शुक्र हा जातकाला भाग्यवान बनवण्याचं काम करीत असतो. त्यामुळे जातकाचं आयुष्य हे सुखात व आनंदात जाते. कुटुंबासह बाहेरील लोकांशी जातक चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करतो. साहित्य, अध्यात्म, देवधर्म याकडे जातकाचा विशेष कल असतो. पत्नी व संततीच्या सौख्यासह आयुष्यातील सर्व सौख्यांनी त्याचं आयुष्य हे बहरलेलं असतं. अंगात कर्तबगारी हा गुणधर्म येऊन राजकारणात यश मिळू शकतं. थोडक्यात नवम स्थानातील शुक्रामुळे जातकाचं भाग्य उजळून निघते. मात्र हा शुक्र जर अशुभ असेल तर नेमके याचा उलट परिणाम जातकाच्या आयुष्यावर होत असतात. कौटुंबिक सांसारिक सुख चांगले मिळत नाही. शुक्राच्या आवक रूपेमुळे आर्थिक स्थितीही चांगली राहत नाही. दशम स्थान. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते. कर्मामुळे अर्थार्जनासह लौकिकही प्राप्त होत असतो. त्यामुळे या गोष्टी दशम स्थानावरून पाहिल्या जातात. पत्रिकेतील दशम स्थान हे शुक्राला चांगलेच पाणवते. त्यामुळे जातकाला शुक्रापासून चांगली फळे मिळतात. त्याच्या हातून चांगले कर्म घडत असते. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, पितृसौख्य आदी सर्व गोष्टी शुक्र भरभरून देत असतो. अंगी कर्तृत्व असल्यामुळे समाजात प्रतिष्ठाही चांगली राहते. सदैव दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा या जातकाची संगीत, चित्रकला अशा माध्यमातून उन्नती होऊ शकते. कलेत पारंगत असल्यामुळे त्याला नावलौकिकही चांगला प्राप्त होतो. जातकाचा स्वभाव हा शांत व आनंदी असतो. मात्र हा शुक्र जर अशुभ असेल तर जातकाच्या कर्मामध्ये बाधा आणून त्याला अपयशी बनवत असतो. मानहानी होण्याचे प्रसंग त्याच्या आयुष्यात येऊ शकतात. एकादश स्थान. पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखले जाते. या स्थानावरून जातकाचे मित्रमंडळी, त्याची मोठी भावंड लक्षात घेतली जातात. पत्रिकेतील एकादश स्थानही शुक्राला चांगलेच पाणवते. या स्थानातील शुक्राच्या कृपेमुळे जातक आकर्षक व्यक्तिमत्वाचा, देखणा, सभ्य व स्वतःची प्रतिष्ठा जपणारा असतो. जातकाची आर्थिक स्थितीही बऱ्यापैकी चांगली असते. कौटुंबिक सुख, मित्रमंडळीशी उत्तम संबंध जातकाचे प्रस्थापित होतात. हा जातक प्रेमळ अंतकरणाचा असतो, तर कलेची त्याला खूप आवड असते. आपल्या मधुर रसाळ वाणीने ते इतरांना आपल्या वशमध्ये अगदी सहज करून घेऊ शकतात. मात्र हा शुक्र जर अशुभ असेल तर जातक जुगारी, व्यसनाधीन होऊ शकतो. वेडेवाकडे निर्णय घेऊन स्वतःच्या नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो. द्वादश स्थान. पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान असे म्हटले जाते. व्यय म्हणजे हानी किंवा नुकसान होय. हानी ही शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा कुठल्याही प्रकारची असू शकते. पत्रिकेतील द्वादश स्थान हे शुक्राला मानवत नाही. त्यामुळे या स्थानातील शुक्र जातकाला अशुभ फळे देत असतो. शुक्रामुळे जातकाचे नाव बदनाम होऊन प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते. तो व्यसनी, जुगारी व पैसे उधळणारा होऊ शकतो. तसेच तो व्यभिचारी होऊन त्याचे अनैतिक संबंध उघडे होऊ शकतात. त्यामुळे अब्रू चव्हाट्यावर येण्याचीही शक्यता असते. स्वच्छंदी मनाच्या या जातकाची
आर्थिक आवक चांगली राहू शकते. मात्र पैशांच्या उधळपट्टीमुळे तो कर्जबाजारी होण्याची शक्यता असते. एकंदरीत अशा सर्व कारणामुळे त्याचे वैवाहिक जीवनही चांगले राहत नाही. शुक्राचे पत्रिकेतली स्थानानुसार मिळणारे फळ समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आपण या भागात इथेच थांबूया. पुढील भागात आपण पुढील ग्रहाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ याविषयी समजून घेऊया. ज्योतिष शास्त्राविषयी एक एक विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.